प्रगतशील प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा पहा सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 या अभियानात। नेमळेमधील मुकुंद नेमण यांची रोपवाटिका सगळ्यात जुनी रोपवाटिका असून या रोपवाटिकेत अतिशय दर्जेदार रोपं बनवली जातात। अतिशय कठीण परिस्थितीवर मात करत मुकुंद नेमण यांनी आपला मुलगा विकास याचं नाव आपल्या विकास रोपवाटिकेला दिलंय। आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस। सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। मुकुंद नेमण यांनी 25-30 वर्षांपूर्वी विकास रोपवाटिका सुरू केली। रोपवाटिका चालवताना अपार कष्ट व फार हाल अपेष्टा त्यांनी झेलले आहेत। अनेक संकट आली पण ते डगमगले नाहीत। अतिशय कष्टानं आणि जोमानं त्यांनी ही रोपवाटिका चालवली। सुरुवातीस काही थोड्या प्रमाणात त्यांनी कलम तयार करायला सुरुवात केली। यानंतर त्यांनी ज्यादा मेहनत करत कलम तयार करण्याचं प्रमाण वाढवलं। नेमळेसारख्या स्वयंपूर्ण गावामध्ये एक सुंदर जी आहे नर्सरी, विकास नर्सरी डेव्हलप करण्याचं काम मुकुंद नेमण हे नेमळेतील प्रगत शेतकरी आहेत याने केलं। मी त्यांच्या नर्सरीमध्ये उभा आहे। मी बघतोय की काजूची रोपटं आहेत आणि हिरवीगार, मे महिना संपत आलेला आहे, जून महिना सुरू होईल, अशावेळी ही जी हिरवीगार नर्सरी आहे हे डेव्हलप करणं एक सोपं नाही, मात्र नेमण यांनी आणि त्यांच्या मुलाने संपूर्ण फॅमिलीने करून दाखवलं। आपल्यासोबत त्याच्या मालकाने काय सांगाल काका, ही सोसाय नर्सरी जी आहे किती वर्ष झाली तुम्ही डेव्हलप केलेली? 25 वर्ष झाली सुरुवात केल्यावर। सुरुवातीचा काळ कसा होता, कशी सुरुवात केलेली होती? सुरुवात अशी एकदम पहिली थोडी थोडी अशी केली, नंतर एक 2-3 वर्षाने अशी 10,000-15,000-20,000 अशी पुढे अशी वाढवली। आता 25,000 पर्यंत आम्ही गेलो दरवर्षी। सुरुवातीला काय दर असायचा अंदाजे? सुरुवातीला या कलमाचा 10-15 रुपये हा दर पहिला। आता दर काय? आता दर 60-65-70 पर्यंत होता। किती वर्षाची आहे? आता ही 2 वर्षाची आहे। किती हजार करतात टोटल दरवर्षी? दरवर्षी साधारण 25,000 करतो। काजूची आणि अन्य आंबा, चिकू, आवळा, परत बाकी त्याचा फुलझाडे, चाफा, कवटी चाफा, लिंबू। कुठे विक्री करताय? विक्री आम्ही इथे देऊन नेतात लोक जागेवर। कुठचे लोक येतात? जास्त थोडा मार्ग शेतीसाठी येतात। काजूला मागणी आहे का जास्त? आहे। कुठची जात आहे ही? वेंगुर्ला 4 ची आहे। वेंगुर्ला 4 आहे। तुमचा मुलगा पण आता बघतोय? हे मुलगा तर सांभाळतो आता, मी नाही। मी आता जवळजवळ 1-2-3 वर्ष झाली, 4 वर्ष मुलगा सांभाळतो आता। तू ऍग्री केलंय? ऍग्री नाही केलं। बेस्ट। तुला आवड काय याच्यामध्ये? आवड मी शेतीचीच आवड। कसा वर्षभरामध्ये किती मेहनत घ्यावी लागते? काय मेहनत म्हणजे 12 महिने मेहनत असते त्याच्यामुळे, त्याच्यात खंडित असं काय नाही, विश्रांती नाही। विश्रांती अशी नाही, एक तर पाऊस पडल्यानंतर 1-2-3 महिने विश्रांती, म्हणजे पाणी डायरेक्ट मिळतो। पाणी जास्त पाणी पण मिळून उपयोग नाही नाही। कलम केव्हा म्हणायला सुरुवात करता? ही साधारण ऑक्टोबर आणि मे, एप्रिल मे पर्यंत, त्या महिन्यात। 4 लोक आहेत का माझे? मी आता आले 8-10 वर्ष बघतो। बाबाने जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा सुद्धा होतोच त्यांच्या मदतीनं, आणि आता 4-5 वर्ष जरा ते मदत करतात, मी जरा बघतो ते, बाकीचं ते बघतात, बाकी नर्सरीचं काम मी बघतो। वेगळे पण काय करण्याचा काय प्रयत्न केलाय? काय वेगळे पण म्हणजे व्हरायटीज वेगवेगळ्या आणल्या, म्हणजे मातृवृक्ष बनवले त्याच्यामुळे व्हरायटी केली। उदाहरणार्थ चाफा वगैरे आहे, लिंबू आहे आणि आवळ्या वगैरे अशी। पहिले आमची काजूचीच होती, आता जरा आवळा, चिकू, कोकम असे वेगवेगळ्या पद्धतीने केले। आवळा, चिकू, कोकमला मागणी आहे का? थोड्याफार प्रमाणात असते,
साधारण आम्ही 400-200 अशा पद्धतीने करतो, जास्त काय करत नाही. व्हरायटी आंब्याच्या काय काय जाते बनवतात? आंब्याच्या किरकोळ पद्धतीने बनवतो. आंबा, केशर, हापूस, नीलम, त्यानंतर गोवा मानकूर अशा पद्धतीने. पायरी इथं शेती वगैरे आहे का तुमची? शेती वगैरे आहे, शेती आहे, आंब्याची बाग आहे. तुझ्या ताब्यात घेतलं किती वर्ष झाली? मला ताब्यात म्हणजे त्यांचं मार्गदर्शन, मी फक्त सांभाळतो. पश्चिम महाराष्ट्रातील लोक वगैरे येत नाहीत जास्त न्यायला? हे तेवढे नाही, आपल्या सिंधुदुर्गात जास्त ती होतात खरेदी. आणि किरकोळ कोल्हापूर वगैरे पहिले व्हायची, आता काय हे झाल्यापासून बंद आहे. अनुदानासाठी प्रयत्न केले नाहीत का? अनुदान असतं याला, म्हणजे सेंड नेट वगैरे असतं तेवढं अनुदान असतं. सेंड नेट आणि सिम्पॉलिन वगैरे याला अनुदान असतं, बाकी अनुदान काय नाही. शरद पवार मुख्यमंत्री होते किंवा देशाचे कृषी मंत्री होते, तेव्हा अनुदान वगैरे देण्यासाठी प्रयत्न केलेले होते त्याने. काय अनुदान वगैरे तुम्ही घेतलंय का घरी? अनुदान ह्याच्यासाठी, शेतीसाठी घेतलं, बाकी ह्याच्यासाठी काय तसं काय नाही घेतलं. काय वाटतं शासनाकडून अपेक्षा काय आहे, काय शासनाने करावं? शासनाने आता काय करणार? तुम्हाला हा उद्योग वाढवण्यासाठी काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय तसं काय ह्याच्यात शेतकऱ्यांसाठी आहे अनुदान. 100% त्यांना अनुदान आहे शेतकऱ्यांना, म्हणजे 50 रुपयाला त्यांचं कलम आहे. 50 रुपयाप्रमाणे मिळतं त्यांना, आणि बरोबर खड्डा मारणे किंवा खत वगैरे हे सगळं त्यांना अनुदान, म्हणजे त्याच्या अकाउंटमध्ये पण. शेती कर्ज वगैरे तुम्हाला शासन देत? हा ते आहे, ते मिळत कमी दराने, कमी बिना व्याज. 1 लाखापर्यंत बिना व्याज नाही, 2-3% यानंतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा मुलगा विकास या व्यवसायात ओढला गेला. विकास यांनी नोकरीपेक्षा आपल्या वडिलांच्या पारंपरिक व्यवसायाकडे लक्ष दिलं. अतिशय दर्जेदार रोपवाटिका कशी बनेल याकडे विकासनं लक्ष दिलं. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 नंबरची रोपवाटिका मुकुंद नेमण व त्यांचा मुलगा विकास नेमण यांनी बनवली आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी विकास रोपवाटिका मधील कलम खरेदी करण्यासाठी येतात. धंदा आहे तुम्ही करताय, 25 वर्ष झाले, अजूनही बरेच जण आहेत. कॉम्पिटिशन वाढलं वाटत नाही? होय वाढलं आहे, आता कॉम्पिटिशन 2-3 वर्षात नर्सरी खूप झाले, खूप झाले, भरपूर झाले. पहिली आमची एकच होती अगोदर आमच्या नेमळा गावात, आता खूप झाले, आता 18-19 नर्सरी झाले. तुम्ही हा जो नर्सरी व्यवसाय करता, त्यावेळचा काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये काय फरक वाटतो? फरक आहे खूप. आता खूप असं व्यवस्थित असा हे करू लागला, झाडं बिळा व्यवस्थित चांगली केली तरच मागणी, नाही तर नाही. हो हो, आता तेव्हा तर कशी झाडं म्हणते झाडं. याला खत वगैरे कुठचं वगैरे वापरतो? याला शेणखत आणि एक सुपला एक वापरतो. सकाळी 7 पर्यंत शिफ्ट असतं, 7-6:30 संध्याकाळी 6:30 पर्यंत, म्हणजे एकसारखं नाही पण 6:30 पर्यंत आम्ही असतो. पाणी भरपूर लागतं आणि बाकी त्याची नंदी वगैरे असते, म्हणजे कण वगैरे असतात. पाण्याची काय सोय आहे तुमच्याकडे? पाणी बोरवेल आहे आणि विहीर आहे. शासनाकडे काय तुमची मागणी आहे? हे बिल कमी करा, 50% करा किंवा अनुदान द्या, अशी काय मागणी नाही? शासनाकडे काय आहे, फक्त काय GST आहे ना, तो कमी केला पाहिजे, बाकी काय नाही. GST काय केलाय त्याने? GST 18-14% साधारण शेतीला, म्हणजे सगळ्यात जास्त. त्याच्या पूर्वी जे शेतकरी काम करायचे, मेहनत घेत, आता ते दिसत नाही. परंतु तुमच्या मुलाने हे सगळं तुमच्यापासून घेतलं, काय सांगाल? हे बरं, कारण आता कोण नवीन मुलगी काय कोण तसलं काय शेतीचं काय करू बघत नाही. पण तुमच्या मुलग्याने साधारण व्यवस्थित सांभाळा लागतं. अजून मुलं आहेत का? नाही, एकच मुलगा, एक मुलगी. काय वाटतंय हा उद्योग जर टिकला पाहिजे तर अजून सरकारकडून अजून काय अपेक्षा तुम्हाला आहे? सरकारने काय मदत, कारण कॉम्पिटिशन वाढलंय, लाईट बिल वाढले, एक लाईटीचं फक्त आपलं एक कमी करत, बाकी तसं काय याच्यात आणखी काय सरकार काय धंदा आहे ना त्याच्याकडे. इतर खतं वापरता का तुम्ही? इतर हे आमचं वर्मी कंपोस्ट आणि हे सुपर असत, बाकी काय जास्त नाही, शेणखत. भरपूर पाऊस पडला तर हे काय होऊ शकतं, म्हणजे गेल्या वर्षी अतिवृष्टी जास्त झाली, फटका बसतो. गेल्या वर्षी बरीचशी राहिली कलमा आमची, जवळ नाही म्हणतात 15-1 हजार राहिली.
कारण पाऊस लागल्यानंतर ही काय लावून उपयोग काय होत नाही ना शेतकऱ्याला. केव्हा लावतात साधारण? ही आता ह्या सुरुवातीक आता लावतात, आता 3 महिन्याच्या पहिल्या एका आठवड्यात आणि नंतर चतुर्थीच्या नंतर दिवाळी. अजूनही काही गुलाबाची कलम जी आहेत, ही गुलाबाची कलम तुमच्या बागेमध्ये दिसत आहेत, गुलाबाची कलम करण्याचा काय माणूस काय कसा काय होता? गुलाबाची बघत होतो पण तेवढीशी मला जमली नाही गुलाबाची वगैरे करायची. बघूया पुढे फुलझाडं करायची आहे. काय काय दर कसे असतात तुमच्याकडे साधारण? साधारण शेगूळ वगैरे आहे तो 20-30 रुपये फ्रंट. काजू सध्या 60-65 अशा पद्धतीने आहे. सध्या लॉकडाऊन झाल्यामुळे जरा गुलाबाची नाही आमच्याकडे. चाफा वगैरे 80 रुपये, बाकी जे आहे ते साधारण 50-च्या रेंज मध्ये आहे. आवळा आहे. काय काय आहे? आवळ्याची आहे, चिकू आहे त्याच्या, आणि आंब्याची आहे. आंबा 80 रुपये प्रमाणे. हा व्यवसाय करताना तू आता BSc झालाय, काय वाटलं? नोकरी करण्याची इच्छा होती आणि या व्यवसायाकडे वळलो, चुकी वाटतंय का बरोबर वाटतंय? काय व्यवसाय चांगला वाटत नाही? चुकीचं असं वाटत नाहीतर मी बाहेर आले असते. मला असं व्यवस्थित वाटतं, कम्फर्टेबल याच्यात मला वाटतं. स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा व्यवसाय म्हणून इथे शेती साध्य आम्हाला हवी तेवढी आहे. थोडक्यात आहे, जास्त अशी नाही. आणि आंबा बाग आहे थोडी. नर्सरीला जे नाव दिलं कसं काय? ते आमचे एक मुलगा आहे, मुलग्याच नाव देऊया म्हटलं नंतर ह्या करताना. विकास रोबोटिका म्हणून नाव दिलं. ह्या हे झाल्यानंतर मला लायसन्स मिळालं ना, मुलगा झाल्यानंतर म्हणून त्याचं नाव दिलं. निश्चितच मुकुंद मेमन जे शेतकरी आहेत नेमळ्यामधले प्रगतशील शेतकरी आहेत, मुलगा झाला आणि नाव दिलं विकास रोपवाटिका. आणि आज तब्बल 25 वर्षानंतर एकमेव ही असलेली रोपवाटिका आज ती नंदनवनाच्या रूपात या नेमळे गावामध्ये डौलाने फडकताना दिसते. वैशिष्ट्य म्हणजे स्वतः प्रगतशील शेतकरी असलेले मुकुंद मेमन यांनी तब्बल 25 वर्ष हा रोपवाटिकेचा डोलार सांभाळताना आपला मुलगा जो होता BSc शिकलेला त्याच्या हाती सगळ्या ही रोपवाटिकाची जबाबदारी दिली आहे. आणि निश्चितच ऐन मे महिन्याच्या सुरुवातीला अशी हिरवीगार रोपवाटिका बघितल्यानंतर खरोखर आनंद होतो. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्याचे ठिबक सिंचन जे आहे, ठिबक सिंचन पण पद्धतीने त्याला पाणी देण्याचं त्याने काम केलेलं आहे. म्हणजे अत्याधुनिकरण जे आहे ते पाहायला मिळतं. निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रगतशील शेतकरी मुकुंद मेमन जे नेमळेचे आहेत आणि त्यांची जी विकास नर्सरी रोपवाटिका बघितल्यानंतर निश्चितच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि खरं कौतुक केलं पाहिजे त्यांचा मुलगा विकास मुकुंद मेमन ज्याने नोकरीकडे न वळता वडिलांचा पारंपरिक व्यवसाय सांभाळत ही रोपवाटिका आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावलौकिकास नेलेली पाहायला मिळते. कॅमेरामन बंटी सह भरत केसरकर, सिंधुदुर्ग, नेमळे, सावंतवाडी. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.